अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मजा आया, चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर एन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण ट्रेंडिंग टॉपिकवरती केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल की आपण कशाप्रकारे एडिट केला आणि तुम्हाला पण एडिट करण्यास एकदम सोपा जाईल। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा आणि आजच्या व्हिडिओसाठी आपण लागणारे जे सर्व मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर शेग इफेक्ट आणि प्रिसेट लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे। तर आपल्या इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही जॉईन होऊन घ्यायचं आहे। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी प्रथम अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं आहे। ओपन केल्यानंतर मी माझ्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येतो। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला बिट ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती यायचं आहे, मीडियावरती येऊन तुम्हाला एक लायरिक्सचा व्हिडिओ दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करून द्यायचा आहे अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर तुम्हाला पहिल्या बिटवर यायचं आहे। पहिल्या बिटवर आल्यानंतर तुम्हाला त्याची पुढचा भाग ट्रिम करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती यायचं आहे। प्लस आयकॉनवरती आल्यानंतर तुम्हाला जे इमेजेस ॲड करायचे आहेत ते इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे। तर मी एक एक इमेजेस ॲड करून घेतो। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याचा पुढचा भाग कट करून टाकतो। तर तुम्हाला इमेज सिलेक्ट करायचा आहे, थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आणि ह्या आयकॉनवरती येऊन राईट साईडचा भाग ट्रिम करून टाकायचे। असे तुम्हाला सर्व इमेजेस बिटमार्कवरती ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी ॲड करून घेतो। तर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा, तुम्हाला डेमो कसा वाटला हे कमेंट पण करून सांगा। तर मी पटापट ॲड करून घेतो। आणि मित्रांनो, तुम्ही जर बाप्पा सिरीज बघितली नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या आणि बाप्पा सिरीज पूर्ण प्लेलिस्ट बघून घ्या। तर मी इमेजेस ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता मी सर्व इमेजेस बिटमार्कवरती ॲड करून घेतले आहेत। तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली आपल्या शेग इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे। शेग इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर जो इमेजवरील इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट आपण कॉपी करून घ्यायचा आहे आणि तो आपल्या इमेजवरती पेस्ट करून घ्यायचा आहे। जे आपण इमेज आता ॲड केले आहेत बिटमार्कवरती त्या इमेजनं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इमेज सिलेक्ट करायचा आहे, इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। असे सर्व इमेजनं तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मी हा इमेजनं इफेक्ट पेस्ट करून घेतो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारचे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो। तर मित्रांनो, बघू शकता आपण सर्व इमेजवर इफेक्ट आपले पेस्ट करून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली पहिल्या 0.0 सेकंडकडे यायचं आहे। प्लस आयकॉनवरती येऊन तुम्हाला बॉर्डर इमेज दिलेली आहे तर ती बॉर्डर इमेज तुम्ही ॲड करून घ्यायची आहे। तर मी बॉर्डर इमेज आपली ॲड करून घेतो। थ्री डॉटवरती जाऊन त्याला फिल कंपोजिशन एरिया करून घेतो आणि त्याची लेंथ मी शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घेतो। तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी प्लस आयकॉनवरती येतो, मीडियावरती येऊन माझा लोगो ॲड करून घेतो। तुम्ही तुमचा यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर मी माझा लोगो यूट्यूबचा ॲड करून घेतो आणि त्याला अशा प्रकारे सेट करून घेतो।
आणि त्याची पण लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घेतो. बघू शकता आपली व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला सिम्पली काय करायचं आहे आता, की शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल, तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.